नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता चौथी विषय गणित यामधील घटक क्रमांक 7 नाणे व नोटा हा घटक अभ्यासणार आहोत. यामध्ये आपण नाणे व नोटा यांची मोड करणे म्हणजे सुटे करणे व नाणे व नोटा यांची आपल्याला बंदे करणे हा घटक आज आपण याच्यातून शिकणार आहोत. घटक क्रमांक 7 नाणे व नोटा. नाणे व नोटा यांची मोड सुटे करणे. एक रुपयाची मोड म्हणजे आपल्याला या ठिकाणी एक रुपया सुट्ट करायचं आहे. त्यासाठी सुरुवातीला आपल्याला एक रुपयाचं नाणं या ठिकाणी घ्यावं लागेल. या एक रुपयाचे आपल्याला सुट्टे 50 पैसे आणि 50 पैसे अशा पद्धतीनं 2 50 पैसे घेतल्यानंतर किंवा 50 पैशांची 2 नाणी घेतल्यानंतर आपल्याला 1 रुपया मिळणार आहे. म्हणजे 1 रुपयाची मोड करण्यासाठी आपल्याला 50 पैशांची 2 नाणी घ्यावी लागतील. पुढे 2 रुपयाची मोड म्हणजे आपल्याला 2 रुपये सुट्टे करायचे. त्या ठिकाणी मी या ठिकाणी 2 रुपयाचा ठोकळा घेतलेला आहे. या 2 रुपयाचे सुट्टे करण्यासाठी 50 पैशाचे 1 नाणं, 2 नाणं, 50 पैशाचे 3 नाणे, 50 पैशाचे 4 नाणे असे मी 4 नाणे घेतल्यानंतर या ठिकाणी 2 रुपये तयार होतात. म्हणजेच 2 रुपयाची मोड करताना 50 पैशांची 4 नाणे घ्यावी लागतील. आणखी पुढे 1 रुपयाचं 1 नाणं आणि 1 रुपयाचं 2 नाणं अशा पद्धतीनं 1 रुपयाची 2 नाणे घेतल्यानंतर आपल्याला 2 रुपये सुट्टे करून मिळतील. त्यानंतर पुढे 1 रुपयाचं 1 नाणं आणि 50 पैशाचे 2 नाणे म्हणजेच आपल्याला 1 रुपयाचं 1 नाणे व 50 पैशाचे 2 नाणे असे घेतल्यानंतर आपल्याला 2 रुपये सुट्टे मिळतील. पुढे पाहूया आता 5 रुपयाचे सुट्टे म्हणजे. या ठिकाणी आपल्याला 5 रुपये सुट्टे करायचे आहेत. त्यासाठी सुरुवातीस आपण 1 रुपयाची नाणी घेऊ. 1 रुपयाचे आपण एकूण 5 नाणी घेतल्यानंतर आपल्याला या ठिकाणी 5 रुपये सुट्टे होणार आहेत. म्हणजेच 1 रुपयाची 5 नाणी बरोबर 5 रुपये. त्यानंतर 2 रुपयाचं 1 नाणं, 2 रुपयाचं आणखी 1 नाणं आणि 1 रुपयाचं नाणं एकूण 2 रुपयाची 2 नाणे व 1 रुपयाचे 1 नाणे म्हणजेच 5 रुपये. त्यानंतर 50 पैशाचे आपल्याला नाणे घ्यायचे आहेत. मी या ठिकाणी 50 पैशाची एकूण 10 नाणे घेतलेले आहेत. म्हणजेच 50 पैशाची 10 नाणे बरोबर 5 रुपये. त्याच्यानंतर आपल्याला 10 रुपयाचे सुट्टे म्हणजे. आपल्याला या ठिकाणी 10 रुपये सुट्टे करायचे आहेत. त्यासाठी सुरुवातीस आपण 50 पैशाचे 20 नाणे घेऊ म्हणजे 10 रुपये होतील. त्यानंतर 1 रुपयाचे 10 नाणे घेतल्यानंतर 10 रुपये सुट्टे होतील. त्यानंतर 2 रुपयाची 5 नाणे घेतली तर आपल्याला 10 रुपये सुट्टे होतील. त्यानंतर 2 रुपयाचे 4 नाणे व 1 रुपयाचे 2 नाणे घेतल्यानंतर 10 रुपये सुट्टे होतील. त्यानंतर 5 रुपयाचे 2 नाणे घेतल्यानंतर सुद्धा आपल्याला 10 रुपये सुट्टे करता येतील. पहा, या ठिकाणी एक संवाद दिलेला आहे. आई दूधवाल्याला 500 रुपयाची नोट देत आहे आणि म्हणत आहे माझ्याकडे 500 रुपयांची नोट आहे. त्यावर दूधवाला म्हणतो दुधाचे बिल तर 452 रुपये आहे, तुम्हाला द्यायला सुट्टे रुपये नाहीत. मग आई आपल्या नंदूला म्हणते नंदू जावर दुकानातून 500 रुपये सुट्टे करून आण. नंदू दुकानात पळत जातो आणि दुकानदाराला 500 रुपये देतो. त्याऐवजी तो 500 रुपयाची मोड म्हणजे 500 रुपये सुट्टे मागतो. त्यावर दुकानदार नंदूला 100 100 रुपयाच्या काही नोटा देतो. म्हणजे 100 रुपयाच्या 4 नोटा देतो, 50 रुपयाची 1 नोट देतो, 20 रुपयाची 1 नोट देतो आणि 10 रुपयाच्या 2 नोटा देतो. त्याचबरोबर 2 2 रुपयाच्या 5 नाणे देतो. म्हणजे या ठिकाणी एकूण 100 रुपयाचे 4 नोटा म्हणजे 400 रुपये, 50 रुपयाची 1 नोट म्हणजे 450 रुपये, 20 रुपयाची 1 नोट म्हणजे एकूण झाले 470 रुपये आणि 10 रुपयाच्या 2 नोटा म्हणजे 20 रुपये म्हणजे एकूण झाले 490 आणि 2 2 रुपयाच्या 5 नाणे म्हणजे 10 रुपये एकूण झाले 500 रुपयाची मोड. आता आपल्याला दूधवाल्याला 452 रुपये द्यायचे आहेत. म्हणजे आपण या ठिकाणी 100 100 च्या 4 नोटा, 50 रुपयाची 1 नोट
आणि 2 रुपयाचं एक नाणं असं आपण दूधवाल्याला 452 रुपये देऊ शकतो. नंदूने आणलेले सुट्टे पैसे अशा पद्धतीने आपल्याला सुट्टे करता येतील. त्यानंतर पुढे पहा, या ठिकाणी आपल्याला 50 रुपयाचे सुट्टे करायचे आहेत. आपल्याला 50 रुपये कसे सुट्टे करता येतील? 20 रुपये अधिक 20 रुपये अधिक 10 रुपये अशा पद्धतीने आपल्याला 50 रुपये सुट्टे करता येतील. त्याचबरोबर 10-10 रुपयेचे आपल्याला 5 वेळा घेतल्यानंतर सुद्धा आपल्याला 50 रुपये सुट्टे करता येतील. 50 रुपयांचे सुट्टे म्हणजे 20 रुपयांच्या 2 नोटा व 10 रुपयाची 1 नोट किंवा 10 रुपयांच्या 5 नोटा यापेक्षा वेगळ्या पद्धतीने देखील मोड कशी करता येईल ते आपण सांगू शकता. त्यानंतर पुढे या ठिकाणी आपल्याला 20 रुपयाची मोड करायची आहे. म्हणजेच 20 रुपये सुट्टे करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला 5 रुपयाचे आपल्याला 4 नाणे घेतल्यानंतर या ठिकाणी 20 रुपये तयार होतील. त्यानंतर 10,000 रुपयाच्या 2 नाणे घेतल्यानंतर सुद्धा आपल्याला 20 रुपयाची मोड करता येईल. त्यानंतर 10 रुपयाचं 1 नाणं आणि 5 रुपयाच्या 2 नाणे घेतल्यानंतर आपल्याला 20 रुपये सुट्टे करता येतील. पहा, या ठिकाणी 20 रुपयांचे सुट्टे म्हणजे 5 रुपयाची 4 नाणे किंवा 10 रुपयाची 2 नाणे किंवा 10 रुपयाचे 1 नाणे व 5 रुपयांची 2 नाणे यापेक्षा वेगळ्या पद्धतीने मोड कशी करता येईल ते सांगा. म्हणजे आपल्याला या ठिकाणी 5 रुपये सुद्धा सुट्ट्याच्या रूपामध्ये मांडता येतील, 10 रुपये सुद्धा आपल्याला सुट्ट्याच्या रूपामध्ये मांडून 20 रुपयाची मोड करता येईल. पुढे 2,000 रुपयांचे सुट्टे म्हणजे, या ठिकाणी आपल्याला 2,000 रुपयाची नोट दिलेली आहे, त्याचे आपण सुट्टे करणार आहोत. 20 रुपयांच्या 100 नोटा म्हणजे 2,000 रुपये, 50 रुपयांच्या 40 नोटा म्हणजे 2,000 रुपये, 100 रुपयांच्या 20 नोटा म्हणजे 2,000 रुपये, 500 रुपयांच्या 4 नोटा म्हणजे 2,000 रुपये अशा पद्धतीनं आपल्याला 2,000 रुपयांचे सुट्टे करता येतील. यानंतर पहा, बंदे करणे. आता आपण सुट्टे करणे बघितलं पहा, परंतु आपल्याकडे जर वेगवेगळ्या प्रकारच्या नोटा असतील ते आपल्याला एकत्र करून एकच बंदी नोटसुद्धा आपल्याला घेता येऊ शकते. त्यासाठी या ठिकाणी एक छोटंसं उदाहरण दिलेलं आहे पहा. एखाद्या रकमेच्या लहान मूल्याच्या नोटा किंवा नाणी देऊन तेवढ्याच रकमेची जास्त मूल्याची नोट किंवा नाणे घेणे म्हणजे बंदे करणे. या ठिकाणी 50-50 रुपयाच्या 2 नोटा दिलेल्या आहेत म्हणजे 100 रुपये, याऐवजी आपल्याला 100 रुपयाची 1 नोट घेता येईल. परत 50 रुपयाची 1 नोट, 20 रुपयाच्या 2 नोटा आणि 10 रुपयाची 1 नोट, हे सुद्धा सर्व नोटा देऊन आपल्याला 100 रुपयांची एकच नोट घेता येईल. त्याचबरोबर 10 रुपयाच्या 3 नोटा आणि 5-5 रुपयाच्या 4 नाणे, एकूण या ठिकाणी 10 रुपयाच्या 3 नोटा म्हणजे 30 रुपये, 5-5 रुपयाच्या 4 नाणे म्हणजे 20 रुपये, 30 आणि 20 होतात या ठिकाणी 50 रुपये. त्याचबरोबर 20 रुपयाच्या 2 नोटा आणि 10 रुपयाची 1 नोट एकूण मिळून तयार होतात 50 रुपये. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आपण दिलेल्या पैशातील नोटांचे सुट्टे करणे व दिलेले सुट्टे पैसे त्याचे बंदे करणे आज आपण या ठिकाणी अतिशय सुंदररित्या पाहिलेलं आहे. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण सर्वांनी माझा हा व्हिडिओ मनपूर्वक पाहिला, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून हार्दिक आभार, धन्यवाद.